माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचा देखावा उघडकीस. धुळ्यात अटलजींना श्रद्धांजली. शहरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात आरती व भंडारा. धुळ्यात रेमंड कंपनीच्या भव्य दालनाची उभारणी. पांझरा नदीला पाणी आल्याने धुळेकरांना सुखद धक्का. दशमाता उत्सवानिमित्त शहरातील पंकज पाटील यांच्याकडे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. द्वितीय वर्धापन दिनानिमित्त धुळ्यात साईंचा पालखी सोहळा व मिरवणूक. आणि शहरातील महाजन हायस्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. दिसत तसं नसतं अशी प्रचिती नंदुरबार शहरातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाकडे पाहून नंदुरबारकरांना येत आहे. म्हणतात ना की माझ्या मामाच्या 100 गायी आणि सकाळी उठून काही नाही, असा अनुभवही या रुग्णालयाकडे पाहून येत आहे. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्यात बहुसंख्य जनता ही आदिवासी समाजाची आहे. आदिवासी जिल्हा असल्या कारणाने जिल्ह्यात लाखो रुपयांच्या शासकीय योजना राबविल्या जातात. नंदुरबार शहरात जिल्हा शासकीय देखील खूप मोठ्या स्वरूपात आहे आणि ह्या रुग्णालयात जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्ण उपचारासाठी येत असतात. सोबत त्यांचे नातेवाईक देखील असतात. त्यात रुग्णालयात सतत वर्दळ सुरू असते, पण ह्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची नेहमी हाल अपेष्टांची कोंडी होत असते. पाण्याची सुविधा राबविली होती, परंतु ती काही काळच टिकली म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालयापासून काही अंतरावरून पाणी आणावे लागत असते. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नंदुरबार शासकीय रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्यायला पाणी उपलब्ध नव्हतं. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना एकतर पाणी विकत घ्यावं लागत होतं, नाहीतर अर्धा किलोमीटर पायपीट करून पेट्रोल पंपावरून पाणी आणावं लागत होतं. ज्यांना शक्य नव्हतं त्यांना भांडी धुण्याचं व वापरासाठी वापरलं जाणारं पाणी या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत होती. या समस्येसंबंधी येथील रुग्णालयात हजर असलेले कर्मचारी यांना या सर्व प्रकाराची विचारणा केली असता पाणी येते असे खोटे सांगण्यात आले. ज्यावेळी आमच्या प्रतिनिधींनी स्वतः पाणी येते की नाही याची प्रत्यक्ष खात्री केली तेव्हा येथे आरो मशीन फक्त सुरू होते, पण त्यातून पाणी येत नव्हते. जेव्हा हा सदर प्रकार उघडकीस आला तेव्हा कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आलीत. आमच्या प्रतिनिधी सोबत बोलायला देखील ते तयार नव्हते आणि एकमेकांवर विषय ढकलत होते. ज्यावेळेस आमच्या प्रतिनिधींनी विषयाची गंभीरता लक्षात घेत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणला त्यावेळेस त्यांनी आपल्या वरिष्ठांना फोनद्वारे आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून दिला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील विषयाची गंभीरता न घेता प्रत्येक वेळेस वेगवेगळी कारणे सांगितली. पहिलेच शासकीय रुग्णालयात येणारा रुग्ण हा परिस्थितीने लाचार असतो आणि यात त्याला अशा प्रकारे हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात आणि तेही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. मग आपण हे कसं सांगू की आपला देश हा पूर्णपणे स्वातंत्र्य झाला आहे. सारखं चालून घेऊन जाता तुमच्याकडे पाणी संपलं. तुमच्याकडे पाणी संपलं चालूच आहे. जेवढं म्हणलं तेवढं जात आहे लोक. हे मशीन आम्ही पहिल्यांदा नाही पाहते. या मशीन मध्ये कंटिन्यू पाणी येतं. तुमच्याकडे पाणी नाही, तुम्ही मशीन का नाही करताय हे तुम्हाला. हे मशीन वर पाणी येत आहे का मला सांगायचं? हे पाणी येत नाही. हे पाणी नाही, हे पाणी नाही. साधा पाणीच नाव सुरू आहे आणि फिल्टर बंद आहे. फिल्टर पण चालू आहे ना?
कुठं सुरू आहे मॅडम पाणी नाही आहे नाही फिल्टर सुरू आहे पाणी नाही आहे दुपारी 3 वाजेपासून पाणी नाही सिस्टर पाणी साधं पाणी तर येत आहे टाकीतलं फिल्टर पाणी कुठं आहे तुम्ही इथं आरो लावून ठेवलेला एवढा मोठा हो मला मान्य आहे ताई मी तिने सांगत आहे फिल्टर पाणी आहे का प्यायला जे तुम्ही फिल्टर लावलेलं आहे हो तुमची गोष्ट पण आता तर नाही ना दुपारी 3 वाजेपासून पाणी नाही आहे मग आता पेशंटनी जायचं कुठं ते पेशंट साठी आहे का स्टाफ साठी आहे पाणी नाही पेशंटला अहो अशी उडाउडवीची उत्तर कस का चालेल मॅडम परत आपण बघ कोणा चालू करून बघ कोण पाणी लायतास मग तुम्ही रोड वरतून दवाखाना मग कोठेच पाणी नाही तुम्ही नाही घेत तिकडनं पाणी नाही असताकडे हा सफेद नाळे ते मशीन लावलं तिथं पाणी नाही भेटत का आम्ही चेक केलं तर ते फिल्टर पाणी सुरू नाही साधं पाणी सुरू बी यांनी सांगितलं की आम्ही पाणी भरून प्यायला हे का बनवून पाणी इथं तुमच्या इथं स्टाफला विचारण्यात आलं पाणी सुरू ते म्हणे आम्ही तुम्ही कुठून पितात म्हटलं पाणी भरून आण ते लोक का बघतील पाणी योग्य नाही पेशंटसाठी जे पाणी ठेवणार ते योग्य नाही त्याचा त्याचा प्रश्न नाही का सर तुम्ही पेशंटसाठी पाणी देत आहे ते पण बंद आहे ते मला तुम्हाला दाखवतो हे मशीन बंद आहे सर हे मशीन बंद आहे हे बंद आहे हे पाणी आहे हे फिल्टर पाणी नाही आहे फिल्टर मशीन बंद आहे कसं का सांगताय सुरू आणि ते तर सांगताय पाणी फिल्टर देतो ते का सांगितलं जे ते इंचार्ज होते आता काय दुपारी 3 वाजेपासून पाणी नाही सर लोकांना पेट्रोल पंपावरती इकडं तिकडं जाऊन पाणी प्यावं ते तर आम्ही त्यांना कळवू त्याबद्दल वाद नाही पण पेशंटच्या आज रात्रीचा काय विषय नाही गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे इथे काही सुविधा नाही सुविधा आहे पण प्रत्येकाची जबाबदारी आता ज्यांना त्याला दिलेली आहे त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर बरोबर यांना विचारण्यात आलं इथल्या स्टाफला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं पाणी आहे म्हणजे आम्ही चेक केलं तर पाणी नाही मग आता पेशंटनी जायचं कुठं आता रात्री बेरात्री लागली एखादी महिला राहिली सोबत साहेबांशी तर बोलूच सर आम्ही त्याबद्दल वाद नाही एक दोन महिला राहिल्या एक महिला ऍडमिट राहिली दुसरी महिला पाणी घ्यायची वेळ आली तर मग त्यांनी कुठं जाऊ सर साहेबांना विचारून एकच काय चालेल साहेब सर असं म्हणजे मी काय करू शकतो म्हणजे सर तुम्ही इथे कितीही केलं तरी तुम्ही इथं सरकारी आहेत सर एक जिम्मेदारी नैतिकता तर बनते का नाही दुपारी 3 वाजेपासून नाही सर पाणी सर मी मान्य आहे सर मी तुम्ही मागच्या आदर्शापासून आपल्याला डिस्टर्ब नाही केलं आपण पेशंट चेक करत होते मी आपल्याला काहीच बोललो नाही ठीक आहे म्हटलं सर त्यांचं काम सुरू जे पण काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आणि त्याचा लुकआउट आहे ते कधी भेटतील सर कुठे भेटतील सकाळपासून पाणी तुमच्या याच्यावर नसतं म्हणजे कोणाच्या याच्यावर असतं मग तुम्ही कंप्लेंट केली होती का प्रत्येकाला अलग अलग भेटत पेशंट बाहेर गावून आलेले असतात एवढ्या दुरून आलेले असतात बिचारा जेमतेम असतात तुम्ही काय करायचं म्हणजे अशी उडवणीची उत्तर तर थोडी चालेल भाऊ प्यायला पाणी नाही प्यायला पाणी नाही आमच्याकडे आहे तुमच्या इथे बाहेर पाणी येत नाही तिथं तुम्ही पाणपाई बनवली तिथं पाणी येत माझा बाहेरशी काही संबंध नाही माझा वॉर्डाशी संबंध आहे
मी वॉर्डातलं पाणी आहे का नाही मी सांगू शकतो. बाहेरचं पाणी वॉर्डातलं पाणी तुमच्यासाठी आहे, पेशंटसाठी नाही. आमच्यासाठी नाही, आमच्या स्पेशल सगळ्यांसाठी, पेशंटसाठी. आम्ही आमच्यासाठी स्पेशल बॉटल घेऊन येतो. बरोबर. एक काम करा, नाईट सुपर आहे त्या वॉर्डात, तिथं जाऊन तुम्ही इमर्जन्सी वॉर्ड होता, 11 जणांची वॉर्ड. पाणी नाही, पाणी नाही तुम्ही कंप्लेंट केली होती का पाणी नाही? तुम्ही यांना सांगितलं का नाही डॉक्टरला, नर्सला पाणीची नाही पाहिजे? खूप त्रास करत आहे. 2 तास गेलो होतो पेट्रोल पंप. तुम्ही इथं कोणाला कंप्लेंट नाही केली का त्याच्याबद्दल? नाही, इथं नळामध्ये पाणी येतंय का दवाखान्याचं? काय नाही, नाही येत. मग तुम्ही पाणी कुठून आणताय? पाणी कुठून पिताय? पाणी वेचायला बाटल्या, विकत बाटले आणताय दुकानावरून. तुम्ही गोर गरीब जनता, इथं जेमतेम दवाखान्यामध्ये. कोणत्या गावाचे? गुजरातचे. मग इथं कोणाला सांगितलं नाही का तुम्ही नर्स वगैरे पाणीची व्यवस्था करा भाऊ असं? का नाही सांगितलं? त्यांना घाबरतात का तुम्ही? मग आपला अधिकार आहे ना हो. कोणाला सांगायला? जे असतील नर्स डॉक्टर त्यांना सांगायचे ना आमची पाण्याची व्यवस्था करा. कधीपासून नाही पाणी? पाणी कधीपासून? तुम्ही कधी आले ते दुकानावर? नाही, तुम्ही इथं कधी आले? परम दिवशी आहे वादन. पाणी नदी आहे या सवारती? पाणी नदी सवारे आल तू बपोरती नदी. गावातून 3 वाजेपासून पाणी नाही आहे प्यायला. मग तुम्ही कुठून आणताय पाणी? पाणी ते आपलं बाग नाही का इकडे तू जावं लागतं? कुठून आहेत तुम्ही? कोणत्या गावाचे? काकरपाडी. अक्कलपाड्याचे. विकत बी घ्यावं लागत असेल पाणी? हे काही यांनी काय सांगितलं नाही का साहेबांनी येणार आहे काही व्यवस्था टँकर टुंकर काही सांगितलं? सर नमस्कार, एम एस टी व्ही न्यूज धुळे बोलतोय सर. हॅलो सर नमस्कार, एम एस टी व्ही न्यूज धुळे. हॅलो बोला. साहेब इथं नंदुरबार सिव्हिलला आलो होतो सर आम्ही. इथं पाण्याचं नियोजन नाही आहे सर. पाणी नाही आहे पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी. आता कसं आहे की मोटर जाळली होती आमची, त्याच्यामुळे ते पाण्याची सध्या टंचाई झाली. मोटर केव्हा जळाली सर? काल चलावी सर. मग आज दिवसभरामध्ये काही तिचं म्हणजे नियोजनच झालं नाही का? म्हणजे सकाळपासून पाणी नाही पेशंटला असं सिद्ध होऊन गेलं सर. मोटर दुरुस्ती वगैरे करायला सांगितलं होती पीडब्ल्यूडीने, योग्य ती कारवाई करून मी नवीन मोटर टाकलेली होती. वटवा गोळला टाकल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं. 3 दिवस पुरवठा पाण्याचा अनियमित होत होता. बरोबर बरोबर. सर आता रात्रीचे 12 वाजता आहे, आता सगळे दुकानही बाहेरच्या बंद झालेलं आहे. रात्रीच्या पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकांना पाणी लागलं तर सर आता कुठे जायचं पेशंट त्यांच्या नातेवाईकांनी? आता आजच्या दिवसाचा प्रॉब्लेम आहे, सकाळी ते पाणी मोगला घेऊन जाईल. सर आजच्या दिवसाचा प्रॉब्लेम नाही सर, सकाळपासून पाणी नाही. तुम्ही सांगताय 3 दिवसा अगोदर मोटर जळाय, म्हणजे 3 दिवसापासून प्रॉब्लेम सुरू असेल सर? 3 दिवसाअगोदर मोटर जळाल्यामुळे प्रॉब्लेम आला, नाही तर येत नाही एरवी. सर तुमच्याकडे इथं जे इन्चार्ज डॉक्टर साहेब आहेत अपघात विभागामध्ये, ते म्हणे पाणी सुरू आहे, म्हणे आमच्याकडनं इथं पाणी भरून जात आहे. आम्ही तिथं ज्या जागेवर प्रत्येक ठिकाणी जाऊन आरो मशीन चेक केले तर कुठेच पाणी नाही आहे सर. आरो मशीन ओपीडी विभागामध्ये 2 आहेत, ऑफिस मध्ये 1 आहे आपल्याकडे आणि या बाजूला 1 आहे.
सर पेशंट पेशंटला तर नाही पण त्यांच्या नातेवाईकांना जे पुढे पेट्रोल पंप आहे तिकडनं पाणी आणावं लागतंय ज्याच्याकडे पैसे नसतात ते बिचारे इकडे तिकडे जाऊन पाणी पित आहेत साहेब. आज स्वातंत्र्य दिवस आहे आणि आपल्याच देशामध्ये आपल्याच नागरिकांना पाण्याची व्यवस्था नाही आहे सर, पिण्यासाठी पाणी नाही आहे. हॅलो कसं करायचं सर पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांनी. आज स्वातंत्र्य दिवस आहे सर आणि आजच्या दिवशी अशी घटना घडते. किती सर मोटरचा सर मी आपल्याला सांगू इच्छितो मोटरचा कितीही मोठा प्रॉब्लेम राहिला सर तो जास्तीत जास्त 4 तासामध्ये सॉल्व होतो सर, जास्तीत जास्त 4 तास. नाही होत ना त्याच्यामुळे गडबड झाली ना ती. अहो सर कस का तुम्ही सांगता नाही होत, आम्ही करून दाखवतो सर तुम्हाला जे आम्ही खरं आहे तेच सांगतोय सर. सकाळपासून पाणी नाहीये, मोटर जळालेली आहे, तुम्ही सांगता आपल्या सांगण्याप्रमाणे 3 दिवसा अगोदर मोटर टाकली, वटवागू आल्यामुळे शॉर्ट सर्किट झाली, परत ती मोटर जळाली. ठीक आहे मान्य आहे सर सगळ्या गोष्टी आम्हाला या, पण आज दिवसभरापासून मग मोटर का नाही सुधारली सर? 4 तासामध्ये मोटर बनते सर, कितीही मोठी मोटर राहू द्या 4 तासात मोटर बनून जाते सर, त्याची जळालेली मोटर 4 तासात बांधली जाते सर ती. आमच्याकडे नळ कारागीर आणि पीडब्ल्यूडीच्या लोकांनी त्याला ते बसण्यासाठी बरोबर 1 दिवस लावला. कधीपासून सुरू आहे सर हे? आता मागच्या आठवड्यापासूनच झालेलं आहे. हो सर म्हणजे मागच्या आठवड्यापासून पाणी नाही असं समजायचं का आम्ही? आता मागच्या आठवड्यापासून पाणी नाही असं नाहीये, मागच्या आठवड्यामध्ये जी समस्या निर्माण झाली आणि मग मागच्या त्याच्या मागच्या वगैरे ती नवीन मोटर बसवली होती, जुनी मोटर काढून त्यांनी. बरोबर. सर मी आपला एक विचारू इच्छितो सर छोटासा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची मोटर अलग आणि वापराच्या पाण्याची मोटर अलग आहे का सर? पिण्याच्या पाण्याची मोटर अलग आणि वापराच्या पाण्याची मोटर अलग आहे. बरोबर. एकाच ठिकाणी पाणी भरलं जातं आणि आरओ मशीन ज्या ज्या ठिकाणी फिट केलेलं आहे त्या ठिकाणी पिण्याचं आणि वापरण्याचं पाणी एकाच ठिकाणी भरलं जातं ना, एकाच टाकीमध्ये स्टोरेज होतो. बरोबर आहे. मग पिण्याचं पाणी तुम्ही सांगता आमची मोटर जळालेली आहे, स्टोरेज एकाच ठिकाणी होतंय, तर वापरायचं पाणी येतं आणि पिण्याचं पाणी काय येत नाही? पिण्याचं पाणी येत नाही असं नाहीये, पिण्याचं पाणी वगैरे जे वापरण्याचं पाणी आहे कसं आहे विमाप्रमाणे सतत वाहत पाणी आणि 24 तास पाणी पुरवठा वीज पुरवठा व्हायला पाहिजे. बरोबर आहे सर. आपण जे 2 मिनिटं अगोदर जे बोलले की पिण्याच्या पाण्याचं आणि वापरण्याच्या पाण्याचं स्टोरेज एकच आहे म्हणजे दोघींना सप्लाय एकाच ठिकाणाहून आहे, मग वापरण्याचं पाणी येत आहे पिण्याचं पाणी येत नाहीये. पिण्याचं पाणी येत नाही म्हणण्यापेक्षा पिण्याचं पाणी जे काय कूलर वगैरे आहेत ना आज वर्किंग डे नसल्यामुळे सर सगळे कूलर सुरू आहेत सर आपले जेवढे भी वॉटर कूलर आहेत ना सर ते सर्व सुरू आहेत पण पाणीच नाही सर त्याच्यामध्ये. आरओ मशीन सगळे सुरू आहेत आपले, पाणी येत नाही त्याच्यामध्ये. हा मग तेच सांगताय मी तुम्हाला, त्याच्यामुळे पाणी येत नसल्यामुळे गडबड झालेली आहे ती. अहो सर आता आपण सांगितलं एवढ्या पिण्याचं पाणी वापरण्याचं पाणीचं स्टोरेज एकच आहे आणि आता आपण सांगताय की ते पाणी येत नसल्यामुळे गडबड होते. आम्ही जागेवर जेव्हा स्पॉटला आम्ही उभे आहोत पिण्याच्या पाण्याच्या नळामध्ये पाणी येत नाही, वापराच्या पाण्याच्या नळामध्ये पाणी येत आहे, मग स्टोरेज कसं आहे सर? नाही वापरण्याचं पाणी काही ठिकाणी ज्या ठिकाणी आता नळाला पाणी येत असेल ना ते उरले सुरलं पाणी असेल. बरोबर आहे सर. एक तास तर उरलेलं पाणी येणार नाही सर आणि प्रत्येक ठिकाणी वापरण्याचं पाणी येत आहे, पिण्याचं येत नाही सर. बरं ठीक आहे, सकाळी येतो तिकडे आणि तुमचं काय म्हणणं आहे ते बघून घेतो. नाही सर सकाळी येणार, आपण आता रात्रीचं काय सर पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांचं. आता रात्री कसं करायचं सर त्यांनी? बघा सर साहेब मोठे साहेब सुटीवर असल्यामुळे आम्ही नर्स आणि वॉर्डबॉय पासून सुरुवात केली, प्रत्येकाने याच्या त्याच्यावरती एरो आरबीची उत्तर दिले, याच्या त्याच्यावरती गोष्टीची ढवळाढवळ केली, शेवटी आता आम्ही अपघात विभागामध्ये आलो. त्यांनी सांगितलं आमचे इन्चार्ज आहे तुम्ही यांच्याशी बोलून घ्या, आम्ही तुमच्याशी बोलतोय तुमच्याशी संवाद साधतोय, आता तुम्ही सांगताय की आम्ही अजून वरिष्ठांना विचारू. आता ही गोष्ट काय सर मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जायची का आम्ही? मग सर मला हे एक जनरल प्रश्न आहे ना सर, पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी पाणी नाही, आपणा सांगण्याप्रमाणे 8 दिवसापासून नाहीये, इथं स्टाफ सांगतोय की दुपारपासून नाहीये, बाकीचे लोक सांगतायत 2 दिवसापासून नाहीये,
पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना विचारलं ते बोला आम्ही म्हणे पाणी विकत आणतोय जोपर्यंत पैसे येतोपर्यंत आम्ही विकत आणू म्हणे नंतर आता मग अक्कलकुवा धडगाव मोलजी सर इकडनं पेशंट आलेले ते बिचारे त्यांच्या हालापिष्टा त्यांच्याकडनं सहन होत नाही आणि परत हा त्यांना हा प्रॉब्लेम हॅलो ओके बरोबर म्हणताय तुम्ही हा सर बरोबर म्हणताय तुम्ही मग सर आता कसं करायचं आम्ही तर रात्रभर थांबू सकाळी किती वेळेपर्यंत होईल सर हॅलो हा सकाळी किती वाजता येईल सर आपला मेकॅनिक मोटर रिपेअर करण्यासाठी किंवा पाणी किती वेळेपर्यंत सुरू होईल पाण्याची व्यवस्था होऊन जाईल सकाळी नळ कारागीर आहे आपल्याकडे सर आपण सकाळी येणार आहेत आम्ही पण येऊ आम्ही ते बघू इच्छितो की वापरण्याचं आणि पिण्याच्या पाण्याची टाकी एकच आहे तर वापरण्याच्या याच्यात कसं काय येतं आणि पिण्याच्या कसं काय येत नाही सर चालेल ठीक आहे सर चालेल सर लवकरात लवकर करा सर ही व्यवस्था उद्या सकाळमध्ये हो स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वावर वेगळी उंची गाठणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी अटल बिहारी वाजपेयी एक होते भारतीय जनता पक्षाचे ते पहिले पंतप्रधान होते गेल्या 10 वर्षापासून ते सार्वजनिक आयुष्यासह राजकारणापासून दूर होते तरीही राजकीय वर्तुळात विशेषतः भाजपामध्ये ते सतत चर्चेत होते इतके त्यांचे नेतृत्व प्रभावशाली होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून निघणार नसल्याच्या प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहेत भारताची माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याने आज सर्वत्र त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली धुळे शहरात देखील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास्थळी आंदोलकांनी अटलजींना श्रद्धांजली वाहून त्यांच्या जीवास चिरशांती मिळावी यासाठी देवास प्रार्थना करण्यात आली धुळे शहरातील भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील पांझरा काठी वसलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांबरोबर भस्म आरती सुंदरकांड व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी 12 ज्योतिर्लिंगांची उभारणी करण्यात आली होती काल दिनांक 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुंदरकांडचे व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांनी दर्शनाबरोबर भंडाराचाही लाभ घेतला संपूर्ण महाराष्ट्रात प्रगतीपथावर अग्रेसर असलेल्या रेमंड कंपनीने आता धुळ्यातही पदार्पण केले आहे शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर रेमंड शॉपचे भव्य दालन सुरू केल्याने धुळेकरांसाठी नवीन व्हरायटीच्या कपड्यांची उपलब्धता करून दिली आहे गेल्या 90 वर्षापासून रेमंड कंपनीने प्रगतीपथावर घोडदौड सुरू केली आहे नवनवीन कपड्यांची उपलब्धता करून नागरिकांच्या मनात खास पसंती उतरवली आहे धुळे आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर या रेमंड कंपनीचं शॉप उभारलं असून शॉपमध्ये उत्तम क्वालिटीचे व वाजवी दरात कपडे उपलब्ध करून दिले असल्याने धुळेकरांचा विश्वास व पसंती जिंकण्यास रेमंड कंपनी यशस्वी ठरेल असे दिसून येत आहे कंपनीतर्फे या रेलन दालनास पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे त्यासाठी धुळेकरांनी शॉपला एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन रेमंड समूहाकडून करण्यात आले आहे जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती परंतु त्यानंतर पाऊस दुरावला होता परंतु काल झालेल्या जोरदार पावसामुळे धुळेकरांनाच नाही तर परिसरातील नागरिकांना देखील सुखद धक्का दिला दडी मारलेल्या पावसाचं पुन्हा आगमन झाल्याने धुळे शहरातील पांझरा नदी पाण्याने तुंबून उठली आहे ऐन वेळेवर पावसाचं आगमन होऊन पांझरा नदीत पाणी आल्याने धुळेकरांनाच नाही तर पांझरा नदी परिसरात असलेल्या गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा लागला आहे पांझरा नदी ही पाण्याने दुतर्फा भरली असल्याने शहरातील नागरिकांनी पांझरा नदीच्या पुलावर गर्दी करून पाण्याने भरलेल्या पांझरा नदीचं दर्शन घेतलं पांझरा नदी ही धुळेकरांसाठी पवित्र मानली जाते
सध्या तर ऐन दशामाता काणबाई उत्सवाप्रसंगी नदीला पाणी आल्याने धुळेकरांचा पांझरा नदीवरील विश्वास अधिकच उंचावला आहे. श्रावण महिना सुरू झाला की घराघरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते. त्यात दशामाता काणबाई अशा देवींच्या उत्सवाला देखील सुरुवात होत असल्यामुळे भाविक दरवर्षी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करून देवींना निरोप देत असतात. धुळे शहरातील मयूर कॉलनीत वास्तव्यास असलेले पंकज राजेंद्र पाटील व दीपाली पंकज पाटील या भाविक भक्तांच्या घरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दशामातेची स्थापना करण्यात आली आहे. देवीची स्थापना ज्या दिवसापासून झाली त्या दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. काल संध्याकाळी देवीची मनोभावी पूजा अर्चा करून आरती करण्यात आली होती. आज दशामातेला लागणारा नैवेद्याचा प्रसाद दाखवून भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी व दर्शनासाठी परिसरातील महिला मातांनी व भाविक भक्तांनी गर्दी केली होती अशी माहिती दीपाली पाटील यांनी दिली. मी दरवर्षी दशामाताचा कार्यक्रम करत आली आहे. मयूर कॉलनी प्लॉट नंबर 27. माझं नाव दीपाली पाटील. मी 9 वर्षापासून देवीचे कार्यक्रम करत आहे आणि भंडारा पूजा खेळ वगैरे सगळं काही घेते. मुलांचे गरबे साचणं सांस्कृतिक कार्यक्रम सगळं व्यवस्थित होतं आणि देवीच्या कृपाने सगळं काही बरोबर आईने होतं. म्हणून इच्छा पूर्ण होते. भरपूर लोक नवस करून जातात, करज भरून जातात, त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून आम्ही देवीची मनोभावानी पूजा आरती धुळे शहरातील भिवसनगर येथील इच्छापूर्ती साईबाबा मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य पालखी सोहळा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील भाविकांनी साईंचं दर्शन घेऊन पालखीत व मिरवणुकीत सहभाग घेतला होता. पालखी व मिरवणुकीची सुरुवात आई एकविरा देवीच्या मंदिरापासून काढून थेट भिवसन नगर येथील साईंच्या मंदिराजवळ समाप्ती करण्यात आली होती. यावेळी डीजेवर वाजवित असलेल्या साईंच्या गाण्यांवर भाविक नृत्य करून साईंचा जयघोष करण्यात आला. मिरवणूक वारकरी मंडळींचंही दर्शन झालं. विशेष म्हणजे उद्योजक गौरव किशोर जगताप यांनी 13 फुटाची साईंची मूर्ती दिल्याने धुळेकरांना हुबेहूब साईंचं दर्शन घडवून दिलं. पालखी सोहळ्याचं व मिरवणुकीचं आयोजन साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजन भाऊ चौधरी यांनी केले होते. इच्छापूर्ती साईबाबा मंदिराकडून पालखीचं नियोजन केलं आहे. द्वितीय वर्धापन करण्यात आलेलं आहे. पालखी सोहळा दुसरा आलेला आहे. गौरव जगताप यांनी 13 फुटाची मूर्ती इच्छापूर्ती साईबाबा मंदिराला भेट दिलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. धुळे शहरातील देवपूर भागातील तुता खलाणे व कैलासवासी बापूसाहेब ग द माळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात 72वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.एस. बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शहीद शूरवीरांना मानवंदना देण्यात आल्यात. यावेळी आजी माजी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते. यावेळी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले होते. यावेळी आयपी गायकवाड योगेश राजपूत व ग्रुपने मेरे देश की धरती हे गीत सादर केले होते व वैष्णवी गोपाल अनुष्का भामरे यांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केले. मेरा मुल्क मेरा देश मेरा ए वतन हे गीत धीरज जगताप या विद्यार्थ्याने गाऊन उपस्थितांची मने जिंकलीत. हर्षदा सूर्यवंशी या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त विषयावर शपथ दिली. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी वृक्षारोपण कार्यक्रमही साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक आर.एस. बाविस्कर उपप्राचार्य श्रीमती एस.डी. मणिखेडकर उपमुख्याध्यापक पी.आर. सूर्यवंशी ज्येष्ठ पर्यवेक्षक यू.बी. माळी एम.आर. चौधरी ज्येष्ठ शिक्षक व्ही.बी. पाटील व्ही.एच. जगताप व्ही.टी. महाजन एस.एम. गांगुर्डे बी.व्ही. परमार व्ही.टी. पवार एस.ए. भामरे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.पी. वाकडे सर यांनी केले होते.
नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचा देखावा उघडकीस, धुळ्यात अटलजींना श्रद्धांजली, शहरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात आरती व भंडारा, धुळ्यात रेमंड कंपनीच्या भव्य दालनाची उभारणी, पांझरा नदीला पाणी आल्याने धुळेकरांना सुखद धक्का, दशामाता उत्सवानिमित्त शहरातील पंकज पाटील यांच्याकडे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, द्वितीय वर्धापन दिनानिमित्त धुळ्यात साईंचा पालखी सोहळा व मिरवणूक आणि शहरातील महाजन हायस्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।